जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात। आयआयटी, एनआयटी, आयसर, एम्समधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक। ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा। खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम। 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, एनईईटी, सीईटी परीक्षांची संपूर्ण तयारी। राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। आजच संपर्क करा। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि देवगड तालुक्यातील PSI दरवेश यांचा माऊली मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने संजय मालणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संजय मालणकर म्हणाले की PSI दरवेश हे रिक्षा चालवून कष्ट करून मेहनतीने आज PSI झाले। मुंबईमध्ये नवी मुंबई, बेलापूर, पनवेल यासारख्या ठिकाणी त्यांनी कामे केली। आता ते 9 तारखेला देवगड येथे कार्यरत झाले आहेत। यानंतर PSI दरवेश यांनी सर्वांचे आभार मानले। या सत्कारावेळी सर्वच नगरपंचायत, जुनी भाजी मार्केट, व्यापारी मित्रमंडळ सदस्य आणि माऊली मित्रमंडळ कणकवली तसेच राजू जामसंडेकर, आरके पाटील, ट्रॅफिक पोलीस उपस्थित होते। तसेच रिक्षा स्टँड 1, 2 आणि 3 चे सर्व रिक्षाचालक मंगेश जाधव, भगवान कासले, राम श्याम सूर्यवंशी, वैशाली सूर्यवंशी, भारती राठोड, सर्वेश गाडेगावकर, सचिन कुवळेकर, हेमंत नाडकर्णी, दीपक नाडकर्णी, संतोष महाजन, योगेश पवार, जमीन कुरेशी, सईद नाईक, ज्ञानदेव मोडक, प्रभाकर कदम, विशाल रजपूत, सलाम पटेल, सरफराज शेख, निलेश निखारगे, प्रसाद उगवेकर, प्रसाद गाडेगावकर, प्रसाद पाताडे, यशवंत महाडिक, अविनाश गावडे, महेश मिस्त्री, नूर मोहम्मद शेख, बशीर कुरेशी, महेश वांगणकर आदी उपस्थित होते। मनपूर्वक स्वागत केलं, त्यामुळे मी माझ्या मित्र आणि माझ्या परिवारातर्फे सर्वांचं मी आभार मानतो आणि माझे गोष्टी शकतो। आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि आमचे परम मित्र त्यावेळचे भयंकर अथक परिश्रम करून, म्हणजे आम्ही साधा रिक्षावाला म्हणतो, त्या रिक्षा टू PSI पर्यंत मजल मारलेले आमचे सुपुत्र दरवेश साहेब यांनी अथक परिश्रम करून नवी मुंबई, बेलापूर, पनवेलसारख्या मोठ्या ठिकाणी ड्युटी करून आपले कर्तव्य बजावलेले आहे आणि आपले जिल्ह्याचे सुपुत्र 9 तारखेलाच आपल्या जिल्ह्यात देवगड येथे परत त्यांनी आपला कार्यभार हातात घेतलेला आहे। असे आमचे मित्र दरवेश साहेब यांचं आम्ही आमच्या माऊली मित्रमंडळ भाजी मार्केट मित्रमंडळातर्फे आज सत्कार करत आहोत। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com।